कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली थंड आता मधली सुट्टी भोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारू न घ्या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा बिलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी होरा दुनिये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। नमस्कार, आजच्या मधली सुट्टी मध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो। काही लोक असं म्हणतील की शाळा शाळा म्हणजे काय, शेवटी एक इमारत, काही बाक, फळा, घंटा, शिपाई दादा, शिक्षक आणि मुलं बास। पण तसं नाही, प्रत्येक शाळेचा आपला एक आत्मा असतो, आपली एक गोष्ट असते। आज बघूया ठाण्याच्या एके जोशी विद्यालयाची काय गोष्ट आहे, इथली मुलं, इथल्या मुली, इथले शिक्षक आपल्याशी काय बोलत आहेत। सुस्वागतम सुस्वागतम, एके जोशी मध्ये तुमचं स्वागत असो। एके जोशी विद्यालयातल्या वेगवेगळ्या इयत्तेतल्या मुलामुलींशी मी गप्पा मारणार आहे, पण त्याची सुरुवात इथल्या सगळ्यात जबाबदार, सगळ्यात हुशार, सगळ्यात प्रगल्भ जे मित्र आणि मैत्रिणी त्यांच्यापासून मी सुरुवात करणार आहे। रुचिर आणि अवनी, हाय, कसे आहात तुम्ही? तू कशी आहेस गं? तुमचं पूर्ण नाव काय रे रुचिर? निवेदिता अभिजीत दामले। एवढं? निवेदिता कोणाचं नाव आहे? माझ्या आईचं। हो का? आणि तुझं का? आवनी मोगुदा आमेद भडकमकर। कितवीत आहेस तू? ज्युनियर केजी। ज्युनियर केजी? आणि तू? मी सिनियर। तू मोठेपणी काय व्हायचं ठरवलंयस रे? सिंगम। डायरेक्ट काय मोठा आले? पण आधी तू केवडूस बाळ होतास की नाही? केवढा होतास आधी सांग? इतकं एवढा नसशील रे, कधी होतास एवढा सांग? माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा एकटाच डोळा उघडला आणि पटकन बंद केला। आईचं लग्न झालं तर तू बघितलंस? तू कोण कोण आलं होतं लग्नाला? माझी आजी, माझे आबा, आईची आई, खूप लोक आली होती, आईचे बाबा, एवढेच लोक होते? चल रे, केवढी लोक असणार। आणि आजीची आजीची मैत्रीण, त्याच्यानंतर आजीची मैत्रीण, आणि मग आणखीन एक मैत्रीण, आणखीन एक मैत्रीण, आणखीन एक मैत्रीण। ओके ओके, ठीक आहे। बाय। जेवायला काय गेलो होतं आठवते तुला? जेवायला पाणीपुरी आणि जिलबी आणि पाणी आणि मोदक। मोदक नक्की होते का? हो। तू खाल्ले होतेस? हो। एवढंसं असताना म्हणजे आई मला हे त्याच्यात थोडस पाणी घालून द्यायची। एवढूस असताना का? लग्न झालं तेव्हा? हो। आणि मग तू एवढ्याचा एवढा कधी झालास? एवढ्याचा नंतर दोन वर्षांनी झालो। हो का? तू कोण होणार आहेस मोठेपणी? यांनी सांगितला, तू कोण होणार आहेस सांग? सिंघम। का रे पण सिंघम? मला सिंघमचा जी पिक्चर जास्त आवडतो। पिक्चर आवडतो ते आपण मोठेपणी होतो का? तुला का व्हायचंय सिंघम? सिंघम म्हणजे काय? इन्स्पेक्टर का? हा, पोलीस। पोलीस व्हायचंय काय? इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर। आणि काय करणार तू इन्स्पेक्टर होऊन? सगळ्यांना सांगणार सिग्नल रेड असेल तेव्हा सांगणार थांबा। आणि तू ट्रॅफिक पोलीस होणार आहेस का तू सिंगम चोरांना पकडणार होणार आहेस? चोरांना पकडणार? चोरांना पकडणारे काही ट्रॅफिकला फुक करत नाहीत, ते वेगळे असतात। मी ट्रॅफिक पोलीस। ट्रॅफिक पोलीस कन्फर्म आहे? येस। आणि ज्यांच्याकडे लायसन्स नसेल त्यांना काय करणार? लायसन्स द्यायला सांगा। द्या द्या। आणि आणि मग
ज्यांनी सिग्नल तोडला असेल ना त्याला मी पोलीस स्टेशन मध्ये बंद करून ठेवणार। आई शपथ। आता तू सांग अवनी, मला तू काही बोलत नाही असं? मी डॉक्टर होणार आहे। डॉक्टर? कसली डॉक्टर? हा कसली? डोळ्याची, कानाची का छोट्या मुलांची? छोट्या मुलांची। छोट्या मुलांची? तुम्हाला खायला काय आवडतं सगळ्यात जास्त? मला दड साबुणाचे वडे। तुला? आपण साबुणाचे वडे। साबुणाचे वडे कसे करतात तुला माहितीये का अवनी? तू बघितलं? मला माहितीये। पहिले साबुणाचं पीठ काढायचं, त्याच्यात थोडेसे साबुणाचे घालायचे, मग मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, मिरच्या घालायच्या, मग ते असे गोळे घालायचे, असे थापायचे आणि मग तेलात घालायचे आणि थोडा वेळ तेल उडवत जायचं त्याच्यावर आणि मग खमून झालं की ते दाबून काढायचे, म्हणजे ते तेल खाली जात। तुला कोणी शिकवलं हे सगळं? आजी मला सांगितलं। आजी घरात असली की फरक पडतोच घरामध्ये असं मला कायम वाटतं। आजी आजोबा घरात असले की घर वेगळं दिसतं। मला नेहमी असं वाटतं की बोबडे बोल असतात तोपर्यंत मजा असते, ते एकदा गेले की त्याच्यानंतर आपण कितीही हट्ट केला तरी ते यांच्याकडनं परत येणारच नाहीत। हीच तर या वयातली मजा असते, हो की नाही रुचिर? हो म्हणतोय। आणि आता माझ्याबरोबर जी माझी मैत्रीण आहे सानिका जोशी, कशी आहेस तू सानिका? बरी आहे। इतकं प्रसन्न हसण्यामागे काय कारण असेल का? मी कायम हसत जाते। व्हेरी गुड। कसं चाललंय तुझं एकूण शाळा घर मजेत? एकदम। तुम्ही सगळे एकत्र राहता? कोण कोण? आजी आजोबा, माझा लहान भाऊ, माझे आई बाबा आणि मी। व्हेरी गुड। काय काय मजा येते का तुला आजी आजोबा असल्यामुळे? तुला काय वाटतं की काय त्या घराचं काय फायदा असतो किंवा काय घरात वेगळं असतं? आता कुठचाही निर्णय आम्ही घेतो ना, मी समज आता नवीन गाडी घ्यायची असेल आम्हाला, तर गाडी घेताना सगळे एकत्र येतो, हॉलमध्ये बसतो, आता काय कुठची गाडी घ्यायची, काय करायचं, गाडी घ्यायची का नाही हे ठरवतो आधी। आणि त्याच्या आजी आजोबांचा म्हणजे त्यांच्या मागच्या काळाचे अनुभव ते सांगतात। आता तुम्हाला मागचाच एक माझा प्रसंग सांगते, माझं संस्कृत नाटक होतं तेव्हा टीचरांनी मला सांगितलं की असं तू आधी विचारून घे तुझ्या आई बाबांना, आजी आजोबांना की तुला नाटक करायचंय, म्हणजे नाटकात भाग घ्यायचा आहे की नाही। तर मी आजी आजोबांना विचारलं तर ते म्हणाले तू घे संस्कृत नाटक ना तू घेच, म्हणजे मला त्याचा फायदा वाटतो जास्त। तुम्हाला सांग, आता तू सांगितलंस की तुम्ही तर सगळे घरात एकत्र राहता, हा तर आपण जे पूर्वीपासून ऐकतो की सगळ्या फॅमिलीज एकत्र होत्या, आता खूप वेगवेगळे व्हायला लागलेत, हो की नाही? एक भाऊ इकडे, एक भाऊ तिकडे, आई वडील अजूनच तिसरीकडे, त्याच्यामुळे एकूण या चित्राविषयी तुला एक सातवीतली मुलगी म्हणून काय वाटतं? मला आता मी सांगेन असं होऊ नये का, कारण निर्णयांमध्ये आजी आजोबा हे फार काय म्हणतो आपण एकत्र राहायला पाहिजेत आपल्यासोबत। आत्ता जे होतंय काय म्हणतात ते वृद्धाश्रमात पाठवतायत आजी आजोबांना, तेही व्हायला नको का, तर आजी आजोबा हे फार म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीमधले सगळ्यात महत्वाचा भाग आहे। तू काय होणार आहेस मोठेपणी? मला नाटकांमध्ये भाग घ्यायला आवडेल। काय म्हणून, लेखक, दिग्दर्शक का ऍक्टिंग? ऍक्टिंग। तुला एक सातवीतली ठाण्यामधली एका चांगल्या शाळेतली एक हुशार विद्यार्थिनी म्हणून आत्ता आपल्या आसपास घडलेली कुठली घटना अशी वाटली का की जी अगदीच असं तुला वाटलं की जाऊन आपणच दगड मारावा? हा एक अशी घटना झाली आत्ता आत्ताच परवाच का तेव्हा मी शाळेतनं जात होते, रस्ता क्रॉसिंग म्हणजे झेब्रा क्रॉसिंग होतं, लोक अशीच अगदी अशी मधूनच जात होती, तिकडे झेब्रा क्रॉसिंग दोन अगदी असे बाजूबाजूला दोन झेब्रा क्रॉसिंग हे होते, मी तिकडनं गेले, माझ्या मी तिकडे मध्ये जो फुटपाथ म्हणतो ना आपण तिकडे उभी होते, बाजूनी एक मुलगी आली, समोरून बस येत होती, त्या बसनी तिला उडवलं आणि ती बस तशीच पुढे निघून गेली। मला त्या बस ड्रायव्हरचा असला राग आलेला ना की मला खरंच वाटत होतं तिकडचं एक दगड उचलून त्याला मारावं। पण सिग्नल लागलेला असताना बसवाला गेला? सिग्नल लागलेला असताना अशी लोक करताना मला डोक्यात जातं। मग ते तर तू खूप छान बोललीस आणि अशीच छान हसत राहा आणि असा जबाबदारीने बघ सगळीकडे। आणि आजी आजोबांविषयी तू बोललीस मला खूप छान वाटलं, मला तुझा अभिमान वाटला की इतकी छोटी मुलगी पण आजी आजोबांविषयी इतका गांभीर्याने विचार करते, सगळ्या समाजानेच करायला हवा तर वृद्धाश्रम बंद होतील। आणि आता माझ्याबरोबर मयंक आहे, कसा आहेस तू मयंक? मी बरा आहे। बरा आहेस? इतवीत आहेस तू? सातवीत। तुला काय करायला सगळ्यात धमाल येते रे? पिकनिकला जाताना। हो काय करतोस पिकनिकमध्ये? पिकनिकला जाऊन मी खेळतो, मग मला एस्पेशली हिस्टॉरिकल जागांवरती जायला आवडतं जिथे मला खूप जास्त शिकायला मिळेल। तू इतकं छान बोलतोस रे, तू
नाटकात वगैरे काम करतोस का परफॉर्मन्स करतोस? कसला परफॉर्मन्स करतोस? मी असं एकपात्री अभिनय. काहीतरी कर ना शांत. सांगितलं ना की मी दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास केला नाहीये म्हणून. अरे वाशर, असं आवासून काय बघतोयस माझ्याकडे? तुला कसली भीती वाटते? शी, मला तर मुळीच भीती वाटत नाही. मी तर अगदी न अडखळता न भीता सांगणार आहे बाईंना. बाई, मी दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास केला नाही. बरोबरच आहे, कसा करणार मी? मला वेळच मिळाला नाही. आणि करतोस तू? तुला हे बोलायची कधीपासून अरे स्टाईल ही आणि आवड, तू इतकं जे स्टाईल मध्ये बोलतोस ते? माझ्या आजोबांनी मला शिकवलं ऍक्टिंग, आणि आता बाबा शिकवतात. आणि बाबा नसतात तेव्हा मग आई. बाबा काय करतात? बाबांची आमची फॅक्टरी आहे ऑइल. बाबाला खरं ऍक्टर व्हायचं होतं का रे? हो. बाबांची स्वप्न असेल तुझ्या डोळ्यात की आता हा तरी ऍक्टर होणार. त्यांना वाटतं ना की हा तर ऍक्टर होणार मयंक. तू इतकं छान बोलतोयस, तू नक्कीच ऍक्टिंग पण करत असणार, कोणाची तरी मिमिक्री पण करत असणार, मला खात्री आहे. हा कर ना, मग कोणाची करशील? थोडीफार अमिताभ बच्चनची जमते मला. कर ना. हाय, कमिश्नर साहेब, सबके बाप लगता है, नाम है शहंशाह. हाय, छान केलंस तू, ऑल द बेस्ट. मुलांच्या मनातल्या विचाराला सुसंगती असेलच असं नाही, म्हणूनच आपण त्याला फॅन्टसी म्हणतो. अशीच एक आमची फॅन्टसी म्हणजे आमची जादूची कांडी. बघूया या शाळेतली मुलं जादूच्या कांडीकडे काय काय मागतात. मला जर जादूची कांडी मिळाली तर इतिहासाच्या वाईट घटना घडल्या त्यांना मी बदलेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी त्याच्याने चॉकलेट बनवणार. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांना परत जिवंत करीन. आणि भारत जो चुकीच्या मार्गाने चाललेला आहे तर त्याला विनंती करीन की तुम्ही तो बरोबर करावा. जर मला जादूची कांडी मिळाली तर या जगात जे वाईट विचार आहेत त्यांना मी चांगल्यात बदलीन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी मला न आवडणारे विषय अभ्यासातून काढून टाकेन. जर मला जादूची काठी मिळाली तर मी माझ्या आई बाबांना माझ्यासारखं छोटं करीन, कारण का ते त्यांच्या मुलांना त्रास देतात. परवाच म्हणजे 5 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा झाला. अनेक मुलांनी शिक्षकांना फुलं दिली असतील आणि नमस्कार केला असेल आणि खूप कौतुक केलं असेल. या शाळेमध्ये काय घडलं आणि शिक्षक दिन ही संकल्पना या निमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं या सगळ्याविषयी मी या शाळेतल्या शिक्षिकांशी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची गप्पा मारणार आहे. बघूया यांना काय म्हणायचं आहे. तुमच्या शाळेत कसा साजरा झाला शिक्षक दिन? मस्त साजरा केला आम्ही लोकांनी. टीचर सगळ्या शिक्षकांना फुलं दिली, त्यांना त्यांच्या पाया पडलो. तुम्ही असं नाही करता दिवशी मुलं शिकवतात असं नसतं. आमच्या शाळेत असं असायचं की शिक्षक दिनाला मुलांच्यातला एक कोणीतरी मुख्याध्यापक व्हायचा, कोणीतरी उपमुख्याध्यापक, आणि आम्ही शिकवायचो वेगवेगळ्या वर्गात जाऊन. म्हणजे मी 10वीत असताना 6वीच्या वर्गाला मराठीचा धडा शिकवलेला मला आठवतो. नाही, आम्ही तसं नाही केलं. तसं नाही केलं. प्रत्येक शाळेतली वेगळी पद्धत असते. आपण आता शिक्षकांशी बोलूया की शिक्षक दिन आपण वर्षानुवर्ष साजरा करतो आहोतच, पण आपल्या एकूणच आपल्या देशामध्ये समाजामध्ये अनेक गोष्टी या प्रोसिजर म्हणून केल्या जातात. तर शिक्षक दिन एक 20 वर्षापूर्वीचा, 25 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा, आणि या निमित्ताने तेव्हाचे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी काही फरक वाटतो? ओके. पूर्वी जरा नमस्कार वगैरे करायला किंवा असं विद्यार्थी जास्ती यायचे, त्यामुळे कदाचित असं वाटत असेल की जास्ती रिस्पेक्ट होता की काय त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना आत्तापेक्षा. पण तसं नाही आहे, आत्ताचे विद्यार्थीही जरी अगदी येऊन नमस्कार प्रत्येक वेळा करत नसले तरी त्यांच्या पॉझिटिव्ह कृतींनी आमच्याबद्दलचा रिस्पेक्ट डेफिनेटली दाखवून देतात. मला असं वाटतं शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना आता आई मुलासारखंच असतं. अगदी. पण त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यातला हा पार्ट काढूनच टाकायचं म्हटलं की आता ओरडायचं नाही, त्यांना मारायचं नाही, कितीही काही त्यांनी केलं तरी, तर असं नाही होत की मग ती ओव्हरऑल अटॅचमेंटच थोडी कमी झाली सारखी वाटते. इंग्लिश ग्रॅमरमध्ये आम्ही मुलांना शिकवतो पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. ती एक गोष्ट अशी असते की गुड पॉझिटिव्हमध्ये म्हटलं आणि निगेटिव्हमध्ये नॉट बॅड म्हटलं म्हणजेच गुड झालं. बरोबर आहे ना? तसंच मुलांना जर मारायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, सौम्य शब्दात त्याच गोष्टी मांडू शकतो आपण. आता इथे हेडगर्ल आहे या शाळेची, तिला मी विचारतो हा प्रश्न की तुला असं वाटतं का की याची जाणीव मुलांना फार लहानपणापासून होते की आपल्याला जर उद्या मारलं तर आपण तक्रार करू, कारण आपले काही हक्क आहेत, आपले पालक आपल्या पाठीशी उभे राहतील आणि मी नाही ऐकून घेणार, मी का ऐकून घेऊ, आई नाही माझी कधी मारत मला, तर तुम्ही कोण मारणार आहे? ही भावना मुलांच्या मनात थोडी जास्त गेल्या 15-20 वर्षामध्ये आली आहे. आणि तुझ्याविषयी, तुमच्या शाळेविषयी तू सांग. मला नाही वाटत ही भावना आमच्यामध्ये आली आहे, कारण आमच्या दृष्टीने पण आम्ही बघतो की मिस आमच्या चांगल्यासाठीच सांगतात आम्हाला जे काय सांगतात ते. त्यामुळे मारून सांगितल्यामुळे तेच तीच गोष्ट जर आपण प्रेमाने सांगितली तरी ती समजून घ्यायची जबाबदारी आमचीच असते. मला वाटतं तू इतकं शाळण्यासारखं बोलतेस म्हणूनच तुला हेडगल केलं असेल. आपण आता हिला विचारूया
की तुला असं वाटतं का की एकदम छोट्या म्हणजे पहिलीतल्या मुलांपासून ही भावना खूप तीव्र असते आजकाल की माझी आई पण मला असं बोलत नाही तर ह्या कोण आल्या लागून? हो वाटतं असं, असा कुठल्या टीचर आपल्याला लगेच बोलला तर लगेच वाटतं की असं का बोलल्या, आपल्याला इन्सल्ट झाला वगैरे, पण चूक पण झालेली असतेच आपल्याकडून, सो तसं आपण काय करू शकत नाही. हो पण आपण काही करू शकत नाहीच, पण पूर्वी कदाचित 25 वर्षापूर्वी अंगठे धरून उभा राहा म्हटलं की अंगठे धरून उभं राहायचे आणि परत ते शिक्षक दिसल्यावर त्यांना नमस्कार करायचे. आता विद्यार्थी पण लक्षात ठेवतात की ह्या बाई मला नेहमी त्रास देतात, असं तुम्हाला वाटतं का की आजकाल विद्यार्थी विद्यार्थिनी जर एखाद्या विद्यार्थिनीला विद्यार्थिनी आणि शिक्षिका हे नातं परत असं असतं की शेवटी त्या दोन स्त्रिया आहेत त्यामुळे इथं चिडलं की त्या एकमेकांवर जास्त चिडत असतील असं मला वाटतं मुलांच्यापेक्षा, तर त्या लक्षात ठेवतात विद्यार्थिनी की ह्या बाई मला नेहमी असं बोलतात, यांच्याकडे बघून हसणार पण नाही, असं तुम्हाला जाणवलं आहे का? असं मला कधीच जाणवलं नाही आहे. एवढी वर्ष झाले, फक्त नजरेने सुद्धा मुलं समजतात, त्यांना रागवावं लागतच नाही असं माझं ठाम मत आहे. एक मात्र याच्यामध्ये सांगावंसं वाटतंय की भरगच्च वर्ग भरलेला असतो, पूर्ण स्टुडंटची संख्या खूप मोठी असते आता आजकाल, तर अशा वेळेला या भरगच्च नेटवर्कमध्ये आपला आउट ऑफ कव्हरेज एरिया होऊ नये याच्यासाठी प्रत्येक शिक्षकाने दक्ष असणं मात्र आवश्यक आहे. कोण तुमच्यापैकी कोण असतं रे कव्हरेज एरियाच्या बाहेर? ही असते तू काय, तू बरेचदा काय खुर्चीच्या मागे डोकं टिकून झोपलेली असतेस काय? नाही पण मी म्हणजे खूप बडबडते, टीचर शिकवत असल्या तरी मी पाठच्या मुलांची बाजू, मी मला कोणाच्याही कोणाशीही बोलायला चालतं आणि टीचर्स म्हणतात की मी हवेशी पण बोलू शकते, पण मी कधी बोलले नाही आहे. बोलशील? हा, टीचरनी बघितलं तर तेवढ्यापुरतं, जेव्हापर्यंत टीचर बघतात तोपर्यंत शांत बसायचं, टीचर लगेच पाठी वळल्या की मग मी बोलायला सुरुवात करते. पण टीचर मला असं वाटतं की नेहमी टीचर्स मलाच बघतात, काही टीचर्स नेहमी मलाच ओरडतात, बाकी सगळे बोलतात हे टीचर्सना दिसतच नाही असं मला वाटतं. क्लासमध्ये ज्या वेळेस आता आमच्या मुलांची पण टॅक्टिक्स असतात की क्लासमध्ये टीचर तिथे राऊंड मारत असतात तर गेमचं पुस्तक टेक्स्टबुकच्या खालती ठेवायचं, मग टीचर त्या बाजूला लागले की टेक्स्टबुक कडून खालती खेळायचं, मग टीचर परत बघायला लागले की टेक्स्टबुक वरती ठेवायचं. असाच आमचा एक मित्र आहे तर त्याच्या बाजूला आम्ही बसलो ग्रुपमध्ये आणि मग तो पूर्ण वेळ बडबड करत असला पण तो मॅथ्स मध्ये सर्वात हुशार, तरी मग टीचरांचं लक्ष त्याच्याकडे जास्ती नाही जाणार. हा हा काहीतरी सांगतोय समजावून सांगतोय, तर एक अशी टॅक्टिक असते की आता हा अभ्यास करतो मग याच्या बाजूला जाऊन सगळ्यांनी बसायचं, म्हणजे जास्ती टीचर काय बोलत नाही. मुलींच्या काय असतात टॅक्टिक्स तुम्ही, कारण मुलं दंगा करतात आणि मुली सगळ्यात जास्त कुजबूज 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 करत असतात आणि मुलींना त्या मनाने ओरडा कमी मिळतो असं तुम्हाला वाटतं? तुझं सोडून दे का, तू सगळं बोलतेस म्हणल्यावर तुला सगळे ओरडणार. नक्कीच मुलींना नेहमी ओरडा कमी मिळतो. आता समजा पूर्ण क्लासमध्ये खूप जणांनी होमवर्क नसेल काय, त्यामध्ये मुली पण असतील तर टीचर मुलांना क्लासच्या बाहेर बसवतो आणि मुलींना आतमध्ये बसवतात? नाही असं खरंच नाही होत, कारण की मला एकदा स्वतःला पनिशमेंट मिळालेली आहे आणि मी बाहेर बसलेली आहे तेव्हा, आणि टीचर सगळ्या अगदी मुलींना पण बाहेर पाठवतात आणि टीचर म्हणतात की जेंडर डिस्क्रिमिनेशन आम्ही करत नाही त्यामुळे मुलींनीही बाहेर जा, मुली आहेत म्हणून एक्सक्यूज मिळणार नाही. बरं माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही तुमच्या तुमच्यात भांडून राहा, मी तुम्हाला सगळ्यांना कलेक्टिव्हली असा एक प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला शिक्षक दिनाच्या निमित्ताने टीचर्सना काय एखादं असं तुम्हाला वाटतं की नाही एवढे तुम्ही सगळं छान आम्हाला शिकवता छान तुम्ही, कारण तुमच्या इकडे सगळं म्हणजे सगळे सगळ्यांना समजावून सांगतात कोणी ओरडत नाही, मुलांनाही सगळं असं वाटतं की सगळं चांगलंच आहे, तरी यातून सगळ्यातून असं वाटतं का की हा एक चेंज आम्हाला अपेक्षित आहे? तुम्ही कसं म्हणालात की शिक्षक दिनाला मुलांनी शिक्षक बनायला पाहिजे, तर असं आमच्या शाळेत पण व्हायला पाहिजे की आम्ही शिक्षक दिनाला शिक्षक बनायला पाहिजे आणि टीचर्स आमच्याकडनं शिकणार काहीतरी, आम्ही पण त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकू. काय शिकवशील ग तू? मी मस्ती कशी करायची, आम्हाला कसं नाही ओरडायचं आणि अजून काही तिकडे आठवलं तर. हे खूप चांगला उपक्रम आहे की तुमच्या इकडे पुढच्या वेळेपासून सुरू होईल. शिक्षक दिनाला जर आपण शिक्षक बनलो तर मी टीचरांना ज्यावेळेस स्टुडंट बनतील त्यावेळेस सांगेन की 7 विषयांचा बोज किती मोठा असतो. आता आपण शिक्षकांशी बोलूया, त्या बिचाऱ्या कौतुकाने तुमचंच बोलणं आहे कितीही गुणी मुलं बोलतायत असं, तर तुम्हाला आत्ताच्या मी तर विद्यार्थ्यांकडनं फक्त म्हणत नाही पालकांकडनं पण काय अपेक्षा आहेत की हा एक फरक थोडासा व्हायला हवा आहे असं? पालकांकडून अशा अपेक्षा आहेत की विद्यार्थ्यांना ते सांगतात की तुझा हस्ताक्षर सुधारला पाहिजे, निबंध खूप छान लिहिला पाहिजेस, पण तेवढं अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये बाणवली जात नाही आहे, तर ती अवांतर वाचन विद्यार्थ्यांना देण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
की त्याचा उपयोग आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये करता येणं आवश्यक आहे. एकूणच मला तुमचे काही कबुली जबाब, मुलांचे कबुली जबाब, त्यांचे टॅक्टिक्स आणि सगळंच म्हणजे इतके प्रेमळ शिक्षिका आणि इतकी गुणी मुलं असं बघून मला भरून आलंय खरं तर. म्हणजे ओरडाव असं वाटतच नाही, समजावूनच सांगावं असं वाटतं. मुलंही येतं, हिला जरा बोलावं असं वाटतं, पण बाकीचे सगळे तर हे सगळं बघून मला खूप छान वाटतंय. आणि एक गोष्ट जी इथे उल्लेखली गेली ती मला फार महत्त्वाची वाटते की 10वीपर्यंत शिक्षक दिन आपल्याला साजरा करता येतो. एकदा कॉलेजमध्ये गेलं की शाळा पण नाही आणि त्याच्याबरोबर येणारा शिक्षक दिन पण नाही. या निमित्ताने सगळ्या शाळांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि मनापासून नमस्कार. या घरचं आजोळचं पाडवण आहे तुला, जन्मशिला कैसी फुंटण मिरची, फुंटण मिरची. तुझ्या बाबांची, तुझ्या आईची मागणी नाही तुला, पाडवण आहे तुला, जन्मशिला कैसी फुंटण मिरची. पालकांची मर्जी, डॉक्टर ही राजी, पाडवण आहे तुला, जन्मशिला कैसी फुंटण मिरची. फुंटण मिरची. वंशाचा दिवा पोटायला हवा, गर्भ तुझा पाडायला हवा, पाडायला हवा, पाडायला हवा, पाडायला हवा. येईनच येईन मी, येईनच येईन, येईनच येईन मी, येईनच येईन, येईनच येईन मी, येईनच येईन. आईची माया, बहिणीची छाया, मिळवशील कैशी मुलीचा गर्भ पाडशील कैशी, मुलीचा गर्भ पाडशील कैशी. येईनच येईन मी, येईनच येईन, येईनच येईन मी, येईनच येईन. इंदिरा प्रतिभा किरण उषा, जन्मण्याची संधी नाकारशील कशी, नाकारशील कशी. येईनच येईन मी, येईनच येईन, येईनच येईन मी, येईनच येईन. कायद्याचं उल्लंघन करशील कैसी, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, पडशील फशी, पडशील फशी. कायद्याचं उल्लंघन करशील कैसी. येईनच येईन मी, येईनच येईन, 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 येईनच येईन मी, येईनच येईन. आमच्या वर्गात पहिल्यापासून ज्याला कलेची आवड असलेला तो होता. आम्ही 9वी येथे असताना ह्याने जे स्त्रीपात्र केलं होतं ते एवढं गाजलं होतं की काय विचारू नका. आरेंबड हायस्कूलमध्ये सांगतो तुम्हाला, कानात डूल घातलेला तो पहिला मुलगा, आणि मला वाटत नाही याच्यानंतर कोणी कानात डूल घातलं असेल आरेंबड शाळेत. ह्या सगळ्या कलागुणांबरोबर वर्गात जास्त मार खाणारा सुद्धा तोच होता. पण हे तुमच्या मित्राचं वर्णन आपण ऐकलं, म्हणजे खूप ऐकलं, पण तो येणार आहे ना, कारण आपण सगळेच खूप वेळ थांबतो. बच्चना एहसी. शाळेतल्या मित्रांना तू एवढा वेळ थांबायला होतो. सॉरी सॉरी, माफ करा, सुट्टीमध्ये माफ करा, माफ करा. माझा चित्रपट आजच रिलीज झालाय सगळीकडे महाराष्ट्रात. नो एंट्री पुढे धोका आहे आणि अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि आता असं आहे की त्यातून मी बाहेर पडून कसं तरी धावपळत आलो, पण हे मधली सुट्टीच्या निमित्ताने आणि तुझ्यामुळे हे झालं असं म्हणायला हरकत नाही की माझे मित्र खूप शांत मला भेट, त्यातून मी थँक्यू म्हणायला पाहिजे. तू अंकुश बचना आहे असे ना म्हणत एंट्री घेतलीस आणि तू ऑल द बेस्ट पासून ते आजपर्यंत अभिनेता म्हणून आणि दिग्दर्शक म्हणूनही तरुणींमध्ये खरंच खूप लोकप्रिय आहेस. असं असताना तुझ्या मधली सुट्टीच्या एपिसोडला एकही मैत्रीण नाही हे मला ऍब्सोल्युटली पटलेलं. मी जातो आता, मला सांगतो सांगतो कारण काय माहितीये, सगळे पोल बाहेर पडणार आहेत माझे, बाकी काही नाही होणार आहे. मधली सुट्टीची एक तुम्हाला मस्त गंमत सांगतो. आमच्याकडे मधली सुट्टी झाली ना की मुलांचा वर्ग हा खालच्या फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला मुलींचा वर्ग असायचा. तर आम्ही मधली सुट्टी झाली की पहिले आरशासमोर जायचो, केस विंचरायचो आणि वर बघायचो. ही आमची घरी मधली सुट्टी होती. आम्ही म्हणजे मी पण होतो का रे. अरे पण मला एक एक सांग की केदार शिंदेचा आम्ही या आरेंबटमध्येच एपिसोड केला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या वर्गाची आणि तुमच्या वर्गाची सॉलिड एकदा पट्ट्यांची मारामारी झाली होती, पण त्याच्या एपिसोडला मुली होत्या, त्याच्या वर्गात मुली होत्या. अरे हेच कळलं ना आम्हाला, आम्हाला 10वीपर्यंत हाच प्रश्न होता की बघ त्याच्या वर्गामध्ये मुली, इंग्लिश मिडियम मध्ये मुलं मुली एकत्र आणि मराठी मिडियमला मुलं आणि मुली वेगळ्या, हे हा का अन्याय आमच्यावर. पण मला सांगा म्हणजे हे ह्याच्या पलीकडे अभ्यास वगैरे पण होता ना माझ्या वर्गात तुमच्या. मी तसा अभ्यासात मी जरा गरीबच होतो असं म्हणायला हरकत नाही. याचा लक्ष कलेकडेच होता, कारण आम्ही बऱ्याच वेळा बघितलं
की अभ्यासात जरी ओके असला तरी कलेमध्ये मात्र हा आमचा फर्स्ट अप, म्हणजे स्टेज ॲप्रियन्स तेव्हापासून त्याला भरपूर होता. हां कुठे असलं की अंकुश कुठे पुढे घेतली की टाळ्या, हां टाळ्या यायच्या. बरोबर बरोबर. अंकुश काय शाळा म्हटल्यावर हायलाईट्स काय आठवतात? खूप गोष्टी आठवतात. आज म्हणजे वर्ग बघितला तर बेंच बघिले ते कर्कटकने केलेलं, त्याच्यात आमचा पण देखील हात असेल. आज बघून असं वाटतं की ही शाळेची बेल ही ऐकली की आम्हाला हा सुटलं बाबा, पण परत दुसरा वर्ग परत सुरू होणार. मधली सुट्टी झाली की धावत जायचं खाली, ते 15 मिनिटांमध्ये क्रिकेट खेळायचं, त्याच्यात कोणाचा नंबर येईल ना येईल, मग दुसऱ्या दिवशी येईल म्हणून वाट बघत बसायचं. आऊट झालं तर त्रास व्हायचा, अरे यार आऊट झालं तर उद्या खेळता येणार, असं बऱ्याच गोष्टी होत्या. एन सी सीचे जे दिवस गेले ना ते इतके सुपर्ब गेले, इतके सॉलिड गेले. एकतर त्यात आम्हाला शिस्त लागली, महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट माझ्यावर संस्कार खूप चांगले एक गोष्ट झाली की शिवी द्यायची नाही. ते आज सगळ्यात मी शिवी देत नाही, ते हे संस्कार इथनं शाळेतनं झालेत आणि माझ्या आईमुळे झाले. बरं, मगाशी तू म्हणलास की अंकुश हा पहिला मुलगा होता आमच्या शाळेतला आणि कदाचित शेवटचा, की कानात डूल घालून शाळेत आला, तो दिवस आठवतो आणि एकूण रिॲक्शन्स वातावरण? नक्की, कारण मी वर्गाचा मॉनिटर होतो आणि जेव्हा अंकुशने ते कानात डूल घालून बघितलं, आम्हाला आमच्यासाठी ते नवीनच होतं. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या रिॲक्शन अशा, अरे काय यार हा स्टाईल मारतो आहे उगाचच. पण नंतर ती स्टाईल सुरू झाली, ती ट्रेंड सुरू झाली. पण मला वाटत नाही की ते जे डूल होतं ते कोणाच्या कानात तेवढं चांगलं दिसलं असतं. ते पण शाळेच्या मित्रांच्या चेहऱ्यावर जो अभिमान दिसतो ना अंकुश, तो दुसऱ्या कोणाच्या चेहऱ्यावर इतका दिसायचा आहे ना. त्यांना स्टाईल म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं काहीतरी यांना वेगळं करायचं, हो काहीतरी वेगळं करूया असं नेहमी वाटत राहायचं. म्हणजे ह्या शाळेमध्ये तेव्हा डान्स रेग्युलर वेगवेगळे चालायचे, पण जेव्हा ब्रेक डान्स नवीन आला तर पहिला शिकून मी इकडे शाळेतला मी पहिला आहे ब्रेक डान्स शिकणार आणि शिकवणार. कोणाला भेटताना देखील आम्ही चल काय बोलतो असं सगळं करत होतो. पण ह्या काय म्हणतात त्याला, ते मस्तीचे क्षण होते, तेच आज मी माझ्या करिअरमध्ये युज करतो असं म्हणायला हरकत नाही. मी इथला किस्सा सांगतो की पहिली ते आठवीपर्यंत आम्हाला कॉम्पिटिशनला केदारचा वर्ग असायचा ऑलवेज, की तो काय ना काहीतरी त्याच्या लोकधाराच्या पोतळीतून काही ना काहीतरी नवीन घेऊन यायचा. कधी मल्हारवारी केलं, तर कधी शेतकरी गीत केलं, तर कधी बाबांचा पोवाडाच गायला आणि मग ते उभं केलं. तर तो दरवेळेला काही ना काहीतरी करून भाव खाऊन जातो आणि दरवेळेला आम्हाला ना सेकंड नंबर थर्ड नंबर वगैरे मिळतात मराठी मिडियमला. तर आमचं 9वीतला असं ना शेवटचं वर्ष, 10वीत तुम्ही काही करू शकणार नाही कल्चरल ऍक्टिव्हिटी अजिबात, पण 9वी लास्ट वर्ष होतं. तर आमचे नानकर सर होते, त्या सरांनी आमच्याकडे एक आयडिया दिली आणि एकांकिका आम्ही केली, छोटीशी नाटकली असेल तशी केली 20-25 मिनिटं. चिंगीला पाहायला तर त्यात मी चिंगीच्या आईचा रोल केला होता. म्हणजे तो असा होतं की आमचे ते बेडेकर सर होते, त्यांच्या बाजूला जाऊन मी साडी नेसून गेलो ना, त्यांनी देखील मला ओळखलं नाही. आणि वर्गातून आम्ही जे गेलो स्टेजवर त्याच्यानंतर जो धुमाकूळ घातला, आम्ही हे सगळे काम करणारे सगळे एकत्र होतो, इतका धुमाकूळ घातला की नंतर काही महिने चिंगीची आई चिंगीची आई म्हणून हात मारली जायची. तो जेव्हा शो झाला त्याच्यानंतर ह्याच शाळेच्या बाहेर पडल्यानंतर समोर एक फोटोग्राफर आहे, एक फोटोचं दुकान आहे जिथे फोटो काढले जातात, त्यावेळेला त्यावेळेची गोष्ट. तर मी त्याच साडीमध्ये धावतच गेलो आणि तिथे फोटो काढायला उभा राहिलो. त्यांनी फोटो बिटो काढला छानपैकी, एक साडी नेसलेली मुलगी आहे कमी वयातली, तिने साडी नेसली वगैरे त्याने व्यवस्थित बनली. हां, आणि नंतर त्याने तिथे नाव लिहिलं की बाबा किती दिवसांना किती फोटो हवे तुला वगैरे, नाव लिहिलं अंकुश चौधरी. तेव्हा त्याला कळलं की ही मुलगा आहे. तुला शाळेतला असा एक दिवस, आमच्या मधली सुट्टीतली जादूची कांडी आहे, त्यांनी असं विचारलं की तुला एक दिवस चल परत देतो, तू कुठला दिवस मागशील की सकाळपासून रात्रीपर्यंत मला तो दिवस परत जगायचा आहे? कुठलाही एक दिवस चालेल मला. म्हणजे आईने सकाळी जबरदस्ती उठवलं, सकाळी 7ची शाळा आहे, तिने जबरदस्ती आंघोळीला धाडलं, मग तिने काहीतरी डबा भरून दिला, मग तिने पाठवलं, मग मी आणि माझी बहीण दोघं एकत्र चालत निघालो तिकडनं 15 मिनिटाचा रस्ता, त्या टाटा हॉस्पिटलसमोरून जाणं, शाळेत यायचं सगळी मित्रमंडळी. तेव्हा असं वाटायचं की लवकर जाऊ दे, तास लवकर संपू दे आणि लवकर मोठं होऊया. आमचे वडीलधारी मंडळी चिडायची, ओरडायची प्रत्येक गोष्टीवरती. शाळेत देखील आम्हाला फटके पडायचे बरेच, आम्ही चुका करायचो, आमचा अभ्यास नीट व्हायचा नाही, थोडे म्हणजे हुशार कमी असू असं मला वाटतं. पण तेव्हा असं वाटायचं की लवकर जाऊ दे, जरा लवकर मोठे होऊया. पण आता असं वाटतं की अरे यार ते दिवस गेले, ज्याला आपण कोसत राहतो त्याला दिवस गेले. मला एक अजून नेहमी सगळ्यांना विचारावं असं वाटतं आणि मधली सुट्टीला तो माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे, की आपल्याला ना अनेकदा शाळेमध्ये असं होतं की कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी खूप मनापासून करतं, आपल्याला ते आवडतं, पण आपल्या त्या वयाच्या तेवढ्या मॅच्युरिटीच्या अंदाजाने
आपण त्याला थँक्यू म्हणत नाही किंवा कधी कधी आपण एखाद्याला दुखावतो काहीतरी बोलतो आणि सॉरी म्हणायचं आपण राहून जातो. आपल्याला खूप वर्ष वाटत राहतं की अरे ते नव्हतं बोलायला पाहिजे. तर मला वाटतं मधली सुट्टी ही एक संधी आहे, हा एक क्षण आहे की जे तर काही राहिलं असेल थँक्यू किंवा सॉरी म्हणायचं तर म्हणून टाक, त्यामुळे शाळेतला हिशोब शाळेत पूर्ण होतो. मी खूप खोड्या काढायचो, खूप मस्ती करायचो. तर आमच्या एक मॅडम होत्या, त्यांनी मला एकदा इंग्लिशमध्ये आपल्याला असायचं ना इंग्लिश पुस्तकात हे वाचलं की आता तू त्याच्या पुढचं तू वाच, तुझं लक्ष आहे की नाही बघायला असं, किंवा तू हे वाच त्याच्या पुढचं तू वाच, मग तू माधव तू हे प्रदीप तू हे अंकुश असं करायचं. तर मला पण एकदा पटकन सांगितलं आणि मी ते वाचलं. तर मी ते बरोबर वाचलं ॲक्च्युली, माझं लक्ष होतं, पण त्यांना सोडलं मी चुकीचं वाचलं. तर ते माझ्या चिडले, चुकीचं वाचतो तू? म्हणलं नाही मॅडम, मी तर बरोबर वाचतो. तुला तर माहिती आहे एकदम साळसूतपणाचा आव आणून मी आपलं बोलायलाच पाहिजे, वर्गात वागताना तरी टीचरसमोर तरी असं वागायला पाहिजे. तर बरोबर अजून चिडल्या, त्या जवळ आल्या, त्यांनी पट हात पुढे गेला सांगितलं, पट्टीने मारलं. म्हणलं अहो माझं बरोबर आहे. त्यांनी मॉनिटरला उठवलं आणि त्याला विचारलं की बाबा हा जे बोलतो आहे ते बरोबर बोलतो आहे का. तर त्याच्यावर त्याने देखील माझीच बाजू घेतली, त्याच्यावर त्या मॅडम त्याच्यावर पण चिडल्या, वर माझ्यावर चिडून त्यांनी हातावर पट्ट्या मारल्या फटाफट फटाफट फटाफट, आणि त्या तेवढ्यात बेल वाजली आणि मॅडम निघाल्या. मॅडम निघाल्या दरवाजेपर्यंत पोहोचेपर्यंत मी जोरात त्यांना चिडून वाईट ह्याच्यात बोललो, पण मी आज माफी मागतो त्या मॅडमची. मी त्या रागात बोलून गेलो आणि तेव्हा अक्कल नव्हती मला, पण आज मी असं बोलायला नाही पाहिजे होतं की. आणि वर्गातले सगळे जे शिक्षक आहेत ना त्यांचा आम्ही सगळे आभारी आहोत. तर त्याबद्दल देखील आम्ही त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे आज आम्हाला शिस्त लागली. खेळाडू, कलाकार आणि सायंटिस्टही जन्माला येतात ते शाळेतच येतात, तसेच या शाळेत जन्मालेले हे सगळे सायंटिस्ट आहेत. सायन्स एक्झिबिशनसाठी चायनाला आणि हाँगकाँगला जाऊन आलेली ही टीम आहे, यांच्याशी आम्ही गप्पा मारणार आहे यांच्या प्रोजेक्टबद्दल. तर मित्रांनो मला सांगा ना, हे काय केलं तुम्ही नक्की? ते कुठच्या पण पाण्याच्या सोर्समधनं त्यातलं 30% पाणी बाष्पीभवनाच्या द्वारे इव्हॅपरेट होऊन आपण ते वापरू नाही शकत, त्यामुळे आम्ही एक विशिष्ट टाईपचा टँक डिझाईन केला. दोन टाक्या आहेत आणि दोन टाक्यांच्या मधलं जे पाणी आहे ते इन्सुलेटर सारखं काम करतं. म्हणजे मोठ्या टाकीत छोटी टाकी आहे. बरोबर, एकदम बरोबर. हे जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरू शकतो आपण किंवा घरकामासाठी वगैरे, त्याच्यासाठी हा हँडपंप आहे, त्याच्यातून हे पाणी काढू शकतो आपण. आणि शेतीसाठी सुद्धा आपण हे स्प्रिंकलर्स द्वारा वगैरे वापरू शकतो. तुमचं प्रोजेक्ट सांगा काय? आमचं म्हणजे जेव्हा पाऊस पडतो, जोरात पाऊस पडतो, त्यामुळे पूर येतात आणि पुराच्यामुळे बरीच लोक म्हणजे खूप लोक मरतात. मग त्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही एक दोन असे एक सोल्युशन काढलेले आहेत. एक म्हणजे एक हे डिझास्टर मॅनेजमेंट अँड सर्वेलन्स व्हेकल, आणि हे ऑटोमेटेड ड्रेनेज सिस्टीम, म्हणजे ही आपोआप चालते म्हणजे स्वयंचलित पाण्याचा ऑटोमेटेड म्हणजे आपोआप चालणारी ती अशी ड्रेनेज सिस्टीम आहे. तर जेव्हा पाण्याची लेवल वाढते, म्हणजे पाण्याची लेवल जेव्हा वाढते म्हणजे एक विशिष्ट पातळीच्या वर जातं पाणी, त्यावेळेला तिकडे आम्ही सेन्सर लावलेत. तर ते सेन्सर पाण्याला सेन्स करतात, म्हणजे त्यांना कळतं की पाणी तिथपर्यंत आलेलं आहे. तर म्हणजे करून बघू शकतो? हो, करू शकतो. हे बघा, पाऊस पडायला लागला इकडे. हा, इकडे पाऊस पडायला लागले. आणि आधी आपण पाऊस आल्यावर पावसाची गाणी बिणी म्हणतो, पण नंतर आपल्याला लक्षात येतं की हा फारच जास्त पडतो आणि मग टेन्शन येईल लागतं. ही लोक इकडे घाबरली आहेत आता, पाऊस पडणार काय होणार, आणि त्यामुळे ती पाण्याची पातळी वाढत चालली. मला असं वाटतं की मुंबईतल्या मुलांनाच हे आता सुचू शकतं, कारण ते 26 जुलै अजून कोणी विसरलेलं नाही. आणि गरज ही शोधाची जननी असते, तर तसं झालं की ह्या शोधाची गरज आहे की हे सर्व्हिलन्स आधीच जरा कळायला पाहिजे की इथे पूर येणार आहे. बरोबर आहे. बघा, इकडे पाणी तर वाढत चाललंय आणि आता पाण्या विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचल्या सेन्सर चालू झाले. आणि बघा, हे पंप आहे ना इकडचा पांढऱ्या ह्याच्यातला, इकडे आम्ही सकर्स लावलेत, तो पाणी खेचून घेतो आणि सगळं पाणी इकडून खाली पडतंय. हे काय? ही आपत्तीच्या जागी सर्वेक्षण करणारी यंत्रगाडी आहे. याला एक वायरलेस कॅमेरा दिला आहे जो लॅपटॉपवर लाईव्ह फुटेज दाखवतो, आणि ज्याच्यामुळे आपण पूर परिस्थितीत जाऊ शकतो व तिकडे गाडी सोडून द्यायची पुराच्या जागी, ती आपल्याला माहिती सांगणार माहिती तिथली माणसं किती अडकली आहेत किंवा काय याच्यासाठी. आणि ह्याला अशी वॉटर सेन्सर दिला आहे ज्याच्यामुळे हे पाण्यातही चालतं, पाण्यात याची ह्या प्रॉपेलर्सने मुवमेंट केली जाते. फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं हे या शाळेतले सायंटिस्ट आहेत. कुठेतरी मोठा शोध लागल्यानंतर आपण जेव्हा यांची नावं वाचू, यांचे चेहरे बघू, तेव्हा आपल्याला अभिमान वाटेल की आपण हे आधीच पाहिलं होतं सगळ्याच्या.
मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांना गोष्ट ऐकायला आवडते? सगळ्यांना आवडते ना. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे एका मुलाची आणि एका झाडाची. तर एक छोटासा मुलगा असतो एका गावामध्ये आणि एक मस्त झाड असतं त्यांच्या गावात. तर ते झाड खूप आवडत असतो, सारखा झाडाभोवतीच खेळत असतात ते सगळे मित्र. तो झाडावर चढत असतो, फळं खात असतो, झाडाच्या सावलीत ते सगळे दुपारी दमल्यावर झोपत असतात. तर त्यांची खूप मैत्री झालेली असते झाडाची आणि त्या मुलाची. तर झाड त्याला तो 2 दिवस नाही आला. झाड त्याला म्हणतं, अरे तू का नाही आलास, येत जा ना तू रोज, मला तुझी आठवण येते. तो म्हणतो हो येतो येतो. तो शाळेत असताना रोज जात असतो, मग हळूहळू त्याचा अभ्यास वाढतो, मग तो जरा आठवड्यातून 2 दिवस जायला लागतो झाडाशी खेळायला, मग तो अजून मोठा होतो. मग अजून मोठा झाल्यावर अजून कमी जायला लागतो. मग तो एकदाच जातो, तो झाड म्हणतं, अरे किती दिवसांनी आलास तू, मला किती आठवण येते, तुला नाही का माझी येतो. म्हणतो अरे येते येते, पण मला आता खूप अभ्यास असतो ना त्यामुळे, पण मला खूप भूक लागली अरे. तर म्हणजे ठीक आहे ना, माझी फळं का तू लहानपणी नाही का खायचास, मला खूप बरंच वाटेल मी तुला काहीतरी दिलं तर. माझी फळं खातोस का? तो म्हणतो हो, झाडाची फळं खातो. झाड परत त्याला जाताना म्हणतो लवकर ये हां. तो म्हणतो हो येतो येतो येतो. म्हणतो परत त्याचा अभ्यास सुरू होतो, मग तो अभ्यास करून खूप मोठा होतो, शिकून मोठा होतो, त्याला नोकरी लागते, तो विसरून जातो झाडाकडे परत यायचं. एक दिवस काय होतं माहिती आहे, त्याला नोकरीच्या कामासाठी ना खूप लांब लांब जायचं असतं. आणि त्याच्या गावात नदीमधनं पलीकडे जायला त्याच्याकडे काहीच नसतं. मग तो म्हणतो काय करू म्हणतो, विचार करत परत झाडाच्या जवळ येतो. झाड म्हणतं, अरे किती दिवसांनी आलास तू, कसा आहेस तू? तो म्हणतो, अरे काय, मला ना पलीकडे जायचं आहे नदीच्या पलीकडे, पण माझ्याकडे काहीच नाही आहे. तो म्हणतो एक काम कर ना, माझी लाकडं तोड आणि त्याची होडी कर, आणि त्या होडीपासून पलीकडे जातो. म्हणतो हा मस्त आयडिया आहे. झाड तोड होडी करतो आणि दुसऱ्या गावाला जातो. तिकडनं तो नोकरी आणि व्यवसाय आणि तो फिरायला लागतो खूप सगळीकडे. झाडाला विसरून जातो की आपलं ते झाड, तो मित्र आपला, ज्याने आपल्याला काय काय दिलं लहानपणापासून, आपल्याला सावली दिली, आपल्याला खेळायला फांद्या दिल्या, आपल्याला फळं दिली, आपल्याला आत्ता होडी करायला लाकूड दिलं, सगळं तो विसरून जातो. स्वतःच्याच कामात बिझी होत जातो. असं करत तो माणूस म्हातारा होतो. तो म्हणतो चला आता परत गावात जाऊन विश्रांती घेऊया, आता काय आपल्याच्याने काम होत नाही. तो परत गावात येतो. गावात येतो तो फिरायला जातो, इतकं ऊन असतं आणि तो इतका जमलेला असतो, त्याला काही कुठेतरी बसूया बघतो. तर ते तोडलेलं झाड असतो, म्हणतो अरे आपणच तोडलं हे झाड. ते झाड परत त्याला म्हणतं, ये इकडे, तू बसायला जागा शोधतोयस ना, हे बघ तू तोडलेलं झाड आहे ना, त्याचा एक चौथारा करतो मी तुझ्यासाठी, त्याच्यावर तू बसून आराम कर. परत बसतो आणि तिथे बसून तो विचार करायला लागतो की अरे आपण या झाडावर आत्ता बसलो आहे, याने आपल्याला लहानपणापासून काय काय दिलं, आणि आपण दरवेळेला याला सोडून जातो, आपण याला विसरून जातो, बरोबर की नाही? अशी या माणसाची आणि झाडाची गोष्ट आहे. तर मी तर तुमच्याशी मला हे बोलायचं की तुम्हाला या गोष्टीतून काय लक्षात आलं की माणूस असा वागतो असं तुम्हाला वाटतं का, की आपल्याला जेव्हा काहीतरी हवं असतं तेव्हा आपण गोड वागतो आणि नंतर विसरून जातो? नाही, आपल्याला नाही वाटत, कारण झाड आपल्याला भरपूर मदत करतं ना, पण आपण विसरतो ना. मी जे काय लहानपणी वापरलंय त्याचा मी नंतर फोटो काढून ठेवते. किती दॅट्स सो स्वीट, हो की नाही? ते आपल्याला फोटो म्हणणं तरी आठवण राहते. या गोष्टीत जे झाड आहे, तुम्हाला असं वाटतं ते झाड आपल्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला पण रिप्रेझेंट करतं? ते आपल्या आईला रिप्रेझेंट करतं. आई आपल्याला खूप गोष्टी लहानपणी देते, पण जसं आपण मोठे होत जातो आपण सगळं विसरायला लागतो. आईची एक अजून खूप महत्वाची अपेक्षा असते, आईला स्वतःच्या मुलांकडनं थोडंसं प्रेम हवं असतं. आता मला सांगा, बाबांना तर आपण ना अनेकदा असं असतं की हां ते काय ते काम करून रात्री घरी जातात परत सकाळी जातात, पण ते आपल्यासाठी काय काय करत असतात आपण उल्लेख पण करत नाही, असं वाटतं तुम्हाला? जेव्हा आपले बाबा कामाला दुसरीकडे जातात आपल्याला पण वाईट वाटत की आपले बाबा आपल्याला भेटायला येत नाही आणि आपल्याला दिसत नाही. ते बाबा काय करतात? माझे बाबा तिथे अमेरिकेला कामाला जातात. हो, आता कुठे आहेत सध्या? मला पण वाईट वाटत कि तू इथे लांब, आपण असे एकत्र नाही आहोत, म्हणून मला वाईट वाटत. तसे माझे बाबा, तू काय म्हणतेस बाबा? मला पण वाईट वाटत,
पण तू तू आलास की आपल्याला आनंद होणार ना खूप. व्हेरी गुड, मग येईल लवकर. हो ना, हात बर, मग तू छान हात बर. तू किती सिरियस झालीस, तू छान हात बर एकदम. अजून झाडासारखं कोण तुम्हाला आयुष्यभर सावली देतं? मला असं वाटतं आजी आजोबा पण देतात आपल्याला, हो की नाही? आपले बाबाच आपल्याला दिलेले असतात आजी आजोबांनी, बरोबर की नाही? आणि दुसऱ्या आजी आजोबांनी आई दिलेली असते, मग म्हणून आपण असतो आईबाबांमुळे. आणि मग आपण जे सगळी ही झाडं असतात मोठी मोठी जी आपल्याला आयुष्यभर काय काय देतात त्यांना विसरून जातो. इतकी साधी गोष्ट आहे की अरे वा याला हे मिळालं, याच्यात जर आपल्याला त्रास व्हायला लागला तर हळूहळू माणसाचा कोण होतो? राक्षस होतो. आणि दुसऱ्याला काहीतरी गोष्ट मिळाल्यावर आपल्याला खूप आनंद व्हायला लागला तर माणसाचा कोण होतो? त्यामुळे काय लक्षात आलं, या कुठल्याही झाडाला विसरायचं, जर विसरलात किंवा दुसऱ्याला काही मिळाल्यानंतर, दुसरा माणूस मोठा होताना जर तुम्हाला त्रास झाला तर आरशात नीट बघा, तुमच्या डोक्यावर दोन शिंगले असतील राक्षसासारखी आणि तुमचे सुळेही बाहेर येतील राक्षसासारखी. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन या शाळेमध्ये कसा साजरा झाला, विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नक्की काय केलं आपण त्यांच्याकडनं ऐकलं, तुमच्या शाळेत नक्की काय काय झालं, तुम्ही कसा साजरा केला शिक्षक दिन आम्हाला लिहून पाठवा. तोच आहे आठवड्याचा होमवर्क, पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @zeenetwork.com, zmarathi@zeenetwork.com. मधली सुट्टी.